नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा काळ उपसला केला नाही आहे, फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, त्याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर काढत होतो, आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकी त्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरूडबरू केलं नाही, तर आमचं काय चालत नाही. मग इकडे शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कोणी अजून पण लक्ष दिलं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही. आता निलेश राणेकडून अपेक्षा आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिलाय. आम्हाला मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले. नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आत्ता आपण आहोत राजापूर तालुक्यातील आडिवरे या गावामध्ये. या गावामध्ये जसा पाण्याचा प्रश्न आहे, तसाच या गावामध्ये रस्त्यांचा देखील प्रश्न आहे. आपण इथल्या काही नागरिकांना विचारूया की नेमकी काय स्थिती आहे, कोणत्या प्रकारच्या समस्यांना त्यांना इथे सामोरं जावं लागते. आज 10 वर्षापूर्वी ह्याच रस्त्यावर इलेक्शन लढवलं गेलं आणि बॅनर लावले गेले. मी आता कुठल्या पक्षाचं नाव घेत नाही, पण त्या पक्षाचे त्यावेळेचे आमदार निवडून आले, पण त्यांनी परत इथे काय लक्ष घातलं नाही. आणि सांगायचं म्हणजे काय, भारतातलं हे दुसरं सूर्य मंदिर आहे, प्रसिद्ध कनकादित्य मंदिर म्हणून, आणि इथे बहुतेक पुष्कळ पर्यटक येत असतात आणि त्यांनासुद्धा हा त्रास होतो, आणि जास्त त्रास आम्हाला रिक्षा व्यवसायांना होतो. कारण गाडीचं काम करायला म्हटलं तर इथून आम्हाला 36 किलोमीटर रत्नागिरी गाठावं लागते, त्याशी आम्हाला काही त्या आमचं भयंकर नुकसान होतं. आडिऱ्यातून जेवढी जेवढी गावं जे रस्ते आहेत सगळे असेच खड्डेमाई आहे. तुम्ही आता बघायला गेलं तर व्यत्यय हा पर्यटक स्थळ म्हणून जाहीर झालेला आहे, पण त्या रस्त्याने जातानासुद्धा गाडी आपटत आपटतच जाते अगदी शेवटच्या टोकापर्यंत. आणि आता आमची एक इच्छा आहे की राणेसाहेब निवडून भरघोस मताने येतील, आम्ही त्यांना पाठिंबा देऊ आणि आम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ आणि ते करतील काम, अशी आम्हाला 100% खात्री आहे. नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा काळ उपसला केला नाही आहे, फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, त्याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर काढत होतो, आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकी त्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरूडबरू केलं नाही, तर आमचं काय चालत नाही. मग इकडे शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कोणी अजून पण लक्ष दिलं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही. आता निलेश राणेकडून अपेक्षा आहे आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिला आहे. आम्हाला मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले. आपण आता आहोत आडिवरे गावामधल्या नवेदर या वाडीमध्ये. आपण इथे पाहू शकता हा रस्ता किती कशा प्रकारे या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे, मोठमोठे खड्डे या रस्त्यामध्ये झालेले आहेत, यातून वाहने कशा प्रकारे इथून वाहने जात असतील याची प्रशासनाला थोडी तरी माहिती असेल नसेल. आपण इथल्याच काही नागरिकांकडून जाणून घेऊया की नेमकं इथे प्रशासन इथल्या समस्यांवर लक्ष देत आहे की नाही. याचं मुख्य कारण तुम्ही बघायला गेलात तर रस्ता नुसता करायचा म्हणून केलेला आहे, पण याच्या मागे जे एक ड्रॉईंग असतं, कुठलाही जर काम करत असेल तर ड्रॉईंगनं झालं पाहिजे. इथे पाणी जोरात येतं, गटाराची व्यवस्था असेल ती केलेली नाही आहे, त्याच्यामुळे हे दरवर्षी रस्ते खराब होतात. जेव्हा दर 5 वर्षांनी निवडणुका येतात तेव्हा पुढारी लोकं येतात, हा रस्ता करून जातात, पण याच्याबद्दलचं जे नियोजन आहे ते इथे केलं जात नाही, त्याच्यामुळे दरवर्षी हा रस्ता खराब होतो प्रत्येक दर 5 वर्षांनी. तुम्ही याविषयी काही तक्रार केली होती? तक्रार म्हणजे अनेक वेळा आम्ही सांगून झालं, पण त्याच्यावरती काही नियोजन पुढे होत नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर काढत होतो, आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकी त्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरूडबरू केलं नाही, तर आमचं काय चालत नाही. मग इकडे पुढारी फक्त येतात इकडे. नाही, नक्कीच निलेश राणे साहेब एक युवा नेतृत्व आहेत या जिल्ह्यासाठी, नक्कीच त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत.
आणि ते करतील. नमस्कार. रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा काळ उपसला केला नाही आहे. फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर घडत होतो. आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्चा नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकीच्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरूडबरू केलं नाही तर आमचं काय चालत नाही. मग इकडे शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कुणी अजून पण लक्ष दिलं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही. आता निलेश राणेकडून अपेक्षा आहे आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिला आहे. आम्हाला मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले. आता आपण आलो आहोत राजापूर तालुक्यातील आडिवरे या गावामध्ये. इथे एक नदी आहे, त्या नदीच्या पाण्याची मोठी समस्या इथे आपल्याला माहिती पडली आहे. आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत की या नदीच्या पाण्यामुळे, जेव्हा नदी ही बाजारपेठेत असल्यामुळे इथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात इथे नुकसान होतं, नदीला पूर येतो, त्यामुळे पूर्ण बाजारपेठ तुंबली जाते. आपण इथल्या ग्रामस्थांकडून जाणून घेणार आहोत की याचा त्रास त्यांना कशाप्रकारे सहन करावा लागतो आहे. तसं बघायला गेलं तर अगदी जोरात पाऊस आला आणि सतत जर 1.5-2 तास पाऊस पडला तर इथे पाणी साठलं जातं आणि त्याच्या म्हणजे एवढं पाणी साठून सुद्धा त्यावेळेला म्हणजे आज 25-30 वर्षापूर्वी इथे मेच्या अखेरीसपर्यंत पाणी असायचं. आता ते नाही आहे. इथे मुलं आंघोळ करायचे, आता ते नाही. आणि काय त्यात गाळा झाला आहे, माती जाऊन जाऊन इथे गाळा उपसायसाठी आश्वासन देऊन गेले. आतापर्यंत जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा गाळ उपसला केला नाही आहे. फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आमची एकच आहे की हा नदीचा गाळ उपसावा, त्यामुळे इथे आजूबाजूच्या विहिरीला इथे पाणी राहील, बोरिंगला वगैरे, हे आमचं म्हणणं आहे. आता म्हणजे देवस्थानची सध्या आमची विहीर आहे, तिला आत्ता अजिबात पाणी नाही या कुंडी भरल्यामुळे. तिथे नवीन म्हणजे फेस वगैरे त्या पाण्याला यायला लागलं आहे. तर त्यावेळे कसं इथे पाणी असल्यामुळे इकडचे झरे त्या विहिरीला होते. पाहिजे तर तुम्ही तिथे ते पण शूटिंग करा तिथे जाऊन. मोठी समस्या भेडसावते म्हणजे लोकांना दर्शनाला यायला, लोकांना तिथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रॉब्लेम होतो. ह्या नदीला पाणी असतं तर ते तिकडे चाललं पाणी राहील, थांबलं असतं. त्यामुळे शक्यतो लवकरात लवकर या सगळ्या अधिकाऱ्यांनी उपसावायची गाळा उपसायची प्रयत्न करावा ग्रामस्थांसाठी. देवीच्या त्या पाण्याने आंघोळ घातली जाते आणि ते पाणी दूषित झाले, त्याचं आम्हाला जास्त वाईट वाटतं. बघा आता जर ती उपसली गेली तर पाणी थोडं आहे, ते पण तुम्ही डीप बघा, ते पण फोटो मारा, तिथे खाली आहे बघा पाणी. आता पाणी त्याच्यात ते थोडं आहे, एवढं जर उपसलं आता डबका झालाय आणि गटार झालाय. थोडक्यात सांगायचं म्हणजे मला सांगा याविषयी तुम्ही खासदारांकडे किंवा अन्य कोणाकडे तक्रार केली? तक्रार दिलेली, त्यांनी मीटिंग घेतले आमच्या भगवती देवळामध्ये, मीटिंग घेतली, आश्वासन दिले, फोन वगैरे लावले अधिकाऱ्यांना. अरे कुठे आहेस? माप घेऊन गेले. कार्यकर्त्यांची आमची रत्नागिरीत पण मीटिंग झाली बाळमानेंशी. त्याने 15 दिवसात पाठवतो बोलले, अजून कोण पाठवलेलं नाही इकडे. फक्त ते सर्वे करून इथून गेले, व इथपासून वरपासून खालपर्यंत. शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कुणी अजून पण लक्ष दिलं. म्हणजे हे इलेक्शनच्या आधीच आहे सगळं. आता काय आम्हाला कारण सांगतील की आचारसंहिताच लागले, बरोबर ना? आम्ही आता काय करू शकत नाही, आधी मत द्यानंतर आम्हाला हे तुमचं काम करतो म्हणून. आपण पाहू शकता हाच तो आडिवरे गावामधील मेन चौक आहे. हा पूर्ण चौक पावसाळ्यात पाण्याखाली जातो. तसेच इथे आजूबाजूला पाण्याच्या साईडला पूर्ण दुकानं आहेत. आपण बघू शकता ही पूर्ण दुकानं सगळी पावसाळ्यामध्ये पाण्याखाली असतात. याचा खूप या दुकानदारांना नुकसान होतं आहे. त्याचा पाण्याचा या सगळ्याचा या लोकांना खूप त्रास होतो. तसंच आपण माझ्या मागे बघू शकता इथे महाकाली देवीचं मंदिरही आहे. ते मंदिरसुद्धा इथे पाण्याखाली जातं. तसंच या सगळ्याचा फटका जसा या लोकांना बसतो, तसंच इथे रिक्षा व्यवसाय करणारे सुद्धा व्यावसायिक आहेत, त्यांनासुद्धा या सगळ्याचा फटका बसतो. आपण आपल्यासोबत असे रिक्षा व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमका त्यांना या सगळ्याचा कशा प्रकारे त्रास होतो आहे. एवढंच नदीला पुराचं स्वरूप येतं ना,
तिचा इतका वेग असतो की आम्ही ते रिक्षा लावू शकत नाही, त्यामुळे आमचं त्या दिवशी आमचं नुकसान होतं. इवन त्या गेल्या वर्षी एक सुमो वाहून जाणार होती, त्या सुमोला मग लोकांनी दोरखंड वगैरे लावून ती थांबवण्याचा प्रयत्न केला. ती इतकं पाणी आणि पाण्याला वेग भयंकर असतं, त्याच्याबरोबर मोठमोठे ओंडकेसुद्धा वाहून येतात, त्यामुळे ती भीती वाटते. असेच काही नुकसानग्रस्त दुकानदार आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं त्यांना कोणत्या प्रकारच्या नुकसानाला सामोरं जावं लागतंय. मला सांगा, पावसाळ्यामध्ये जे नदीला पूर येतो त्यामध्ये तुमचं कशा प्रकारचं नुकसान होते, कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतं? त्यावेळी आम्हाला ते दुसरा मार्ग कुठचाच नाही, महाल काढायचं असं बाहेर काढायचं तर आम्ही पावसाचे अडचण येते आम्हाला काढायला, हे पण मनी येते. मला सांगा, एवढी वर्ष आश्वासनं देऊनही या नदीचा गाळ उपसा झालेला नाही, पावसाळ्यात पूर येतो, या व्यापाऱ्यांना त्याच्या त्रासाला सहन करावं लागतंय, तुमचं काय म्हणणं आहे, तुम्ही काय सांगाल? गेल्या 5 वर्षाची जर परिस्थिती बघितलेली तर एवढी जाणीव व्हायची ना की साधारणसा पाणीपुरवठा एप्रिल मेच्या दरम्यान हा राहायचा, परंतु आत्ता अशी परिस्थिती आम्हाला इथे जाणीव व्हायला लागली की आत्ता आम्हाला पाणी टंचाई जाणवायला लागले. आणि साधारण आम्ही गेल्या वर्षापासून शासनाचा पाठपुरावा ज्या ज्या प्रकारे करता येईल, म्हणजे राजकीय स्तरावरून किंवा शासन स्तर म्हणजे ग्रामपंचायत स्तरावरून, त्या दृष्टीने आम्ही पाठपुरावा आमच्या वतीने जे करता येईल त्याप्रमाणे आम्ही करत आलेलो आहोत. अनेक राजकीय पक्षांनी वगैरे आम्हाला या ठिकाणी आश्वासनं दिलेली आहेत, परंतु आज आचारसंहिता लागली तरी त्यातून कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा किंवा ठोस या ठिकाणी कार्यवाही झालेली दिसत नाही आहे. त्यामुळे आत्ता अशी आम्हाला भीती वाटत आहे की आत्ता आमच्या नजीकची म्हणजे भरपूर पाणीपुरवठा होणारी वेळ म्हणजे आमच्या महाकाली मंदिराची विहीर, ज्या ठिकाणी जवळपास गावातले निम्मे लोक पाणी भरतात, पण आज अशी परिस्थिती आहे की त्या विहिरीतला पाणीपुरवठा आता एप्रिल मध्यापर्यंत पुरतोय की नाही अशी अवस्था झालेली आहे. त्यामुळे अशी एक भीती वाटायला की जो परिसर अजूनपर्यंत सुजलाम सुफलाम होता, म्हणजे मे महिन्यात माझं जेव्हा वय साधारण 10 वर्ष होतं त्यावेळेला मे महिन्यात ह्या रस्त्यावरून मी इथे खाली उडी मारली तरी माझे पाय त्या नदीत खाली तळायला लागायचे नाही, एवढी या नदीची खोली आहे. आणि त्यामुळे पाणीपुरवठ्याची काळजीच नसायची, परंतु आत्ता अशी परिस्थिती आली आहे की आम्हालाच सुजलाम सुफलाम भागालाच पाणी टंचाईची जास्त जाणीव भासायला लागलेली आहे. तर ती एक भीती आहे, पाठपुरावा आमच्या प्रकारे करतोय परंतु तेवढी साथ शासनाकडून आम्हाला मिळत नाही. आणि ह्या परिसराची आमची म्हणजे आमचा हा जो वाडापरी परिसर किंवा जो आहे त्याला एकच मागणी आहे, आमचं एकच काम करा की जेणेकरून हा पाणवेट झाला तर आमच्याकडे सगळ्या गावाला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होईल. कारण आम्ही प्रत्येक वाडीसाठी बोअरवेल्स खोदाई ग्रामपंचायत म्हणजे शासन स्तरावरून केली आहेत, परंतु जर मुख्य स्रोतातच जर पाणीपुरवठा नसेल तर त्या बोअरवेलमधून कुठे पाणीपुरवठा राहील, ही मोठी भीती आमच्याकडे आहे. खासदारांपर्यंत आमचं जाणं किंवा त्यांचं आमच्यापर्यंत येणं झालेलं नाही, परंतु आमदारांचं नेहमी या भागात या मार्गावरून असतं, त्यातून एक मध्यंतरी आमच्या तरुणांचं एक गोविंदा पथक आम्ही स्थापन केलेलं आहे. याबद्दल आम्ही पुढे मागे बघाल तर मोठा बॅनर वगैरे म्हणजे मोठं नाव आम्ही कमवलेलं आहे, त्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्या भगवती मंदिर त्या देवीच्या समोर सांगितलं की तुमचं काम होईल. त्यानंतर जिल्हा परिषदेस दीपक नागले यांच्या माध्यमातून मेजरमेंटसुद्धा घेतलं गेलं, मग त्यावेळेला आम्हाला एक आशा निर्माण झाली की काम होणार आता आमचं नक्की, परंतु आज अद्यापर्यंत त्यात काही कार्यवाही झालेली नाही. खासदार हे आहे ते बघितल्यातल्या लोकांना विचारलं की खालीतले खासदार कुठले, चेहराच दिसला नाही, ते आलेले कुठले म्हणणार आम्ही. निवडून गेले ते गेले, गेले ते गेले, झालं काय? आता त्यांच्या इथे ठेवलेली प्यादा आहेत ना, कोण त्यांनी पोचवायला पाहिजे ना की आम्ही तिथपर्यंत जायचं शक्य पण नाही ना, आम्ही आमचे कामधंदे सोडून जाऊ शकत नाही, ते बेकारी आहे. मी आता बघा किटल्या घेऊन म्हशींचं दूध काढायला चाललोय, दुधाचा व्यवसाय करतोय, नोकरी नाही म्हणून शेण काढतोय. सांगा मला तुम्ही की ह्यांच्या पाठनं आम्ही जायचं, एक वेळ नाही गेलो तर म्हशीचं शेण राहिलं तर मग संध्या दुसऱ्या दिवशी दूध कमी करणार, तर त्यांना काय उत्तर द्यायचं ते देणार आम्ही, त्यांना सोडत नाही तसे. आता आमची म्हणजे ह्या स्तरावरून आमची मग ह्या स्तरावरनं म्हणजे आम्ही आमच्या गावात आल्यानंतर इथे एकच मागणी सांगतोय, आमची दुसरं काम नाहीच आहे, आमचं विकास कामांसाठीच संपर्क होणार, पण तसा तेवढा होतच नाही. परवा आम्ही निलेश राणे आलो, त्यांच्या कानासुद्धा ही गोष्ट घातली, त्यांनी त्याप्रमाणे सर्वेसुद्धा केला आहे, तर बघू काय होतं ते. तसं म्हटलं तर हा पूर्ण पट्टा हा नदी 1000 ते 1200 मीटरचा आहे, एक 4 ते 5000 लोकवस्ती आहे इथे. पूर्ण रस्ताच बंद होतो ना, याच्यावरून पाणी जातं, पुढचा पण रस्ता बंद होतो, मागचाही रस्ता बंद होतो, पर्यायी रस्ता सुद्धा नाही ह्या गावासाठी, त्यामुळे रस्ताच पूर्ण बंद होतो पाणी रस्त्यावर आल्यावर. आमची मागणी खूप जुनी आहे, परंतु एक 6-7 महिन्यापूर्वी त्यांच्या इथे एक सभा झाली होती, त्यामार्फत आम्ही मांडलं होतं ही मागणी केली होती तेव्हा आम्ही.
त्यांनी आश्वासन म्हणजे त्यांनी काल त्यांनी स्वतःची पाहणी करून गेले, त्याच्यानंतर आमचं त्यांच्याशी फॉलोअप काही झालेलं नाही, परंतु ते स्वतः पाहणी करून गेलेले आहेत. या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील येथील ग्रामस्थांनी हा गाळ उपसा करण्याची मागणी केलेली आहे. पाहूया या इलेक्शनच्या अनुषंगाने तरी त्यांची ही मागणी पूर्ण होतीये का. नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा गाळ उपसला केला नाही आहे, फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, त्याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर घडत होतो, आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्च नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकीच्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरू डबरू केलं नाही, तर आमचं काय चालत नाही. मग इकडे शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कोणी अजून पण लक्ष दिलं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही. आता निलेश राणेकडून अपेक्षा आहे आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिला आहे. आम्हाला मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले. इथे एक कशेळी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये सावरे म्हणून एक धरण आहे, त्या धरणातून या आजूबाजूच्या इथल्या आजूबाजूच्या गावांना पाणी पुरवठा होऊ शकतो, मात्र तो झाला नाही आहे. एवढ्या वर्षात प्रशासनाकडे सांगूनही तो पाणीसाठा होत नाही आहे. इथली गावं त्या पाण्यामुळे सुजलम सुफलम होऊ शकतात, मात्र ते होत नाही आहे. असं का होत आहे ते आपण इथल्या एका नागरिकांकडनं जाणून घेऊया. इथूनच साधारण 1-2.5 किलोमीटर अंतरावर कशेळी सावरे धरण म्हणून शासनाकडून धरण केलेलं आहे. त्या धरणामध्ये मुबलक पाणीसाठा आहे, म्हणजे पूर्ण गावाची शेती होईल एवढा पाणीसाठा आहे. परंतु त्या धरणाला योग्य प्रकारे कालवेस नसल्यामुळे पाणीसाठा तसाच थांबू नये. जर त्यासाठी नियोजन जर झालं गेलं तर जे लोकांनी शेती पावसाअभावी जी सोडलेली आहे ती शेती शेतकऱ्यांना करणं अत्यंत सोयीचं होणार आहे. त्या दृष्टीने आता परवाच आलेले रिंगणात उतरले, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले निलेश राणे हे त्या ठिकाणी स्वतः प्रत्यक्ष जाऊन पाहणी करून आलेले आहेत. आता त्यांच्याकडून काही होतं का ते पाहूया, परंतु जर तसं झालं तर नक्कीच पुन्हा हा शेतकरी हे सगळे शेतीकडे वळणार आहेत. आणि त्यांच्या दृष्टीने जर तसं झालं तर खरोखरच या ठिकाणी स्वर्ग उतरल्यासारखं होईल. पाहूया आता, परत पुन्हा हा विषय शासन दरबारीच आहे, कारण ही मदत कुठल्या ग्रामस्थाने एकत्र येऊन होण्यासारखी नाही, मोठा खर्च आहे त्यासाठी, आणि ते शासन दरबारातूनच झालं पाहिजे. आणि तसं झालं अनेक प्रकारे जर कालवे काढले तर आमचा आडिवरे परिसर किंवा हा वाडापेठ नवेदर परिसर हा सुजलाम सुफलाम नक्कीच होईल. या आधीच्या जे खासदार होते, आमदार होते, त्यांच्याजवळ तुम्ही हे विषय मांडला होता का? यामार्फत तसं प्रत्यक्ष नाही, पण त्यांच्यापर्यंत तितक्या वरच्या लेवलला आम्ही गेलो नाही. स्थानिक लेवलवर म्हणजे जिल्हा परिषदेपर्यंत या ठिकाणी पाठपुरावा आमच्या गावाकडून किंवा कशेळी गावाकडून झालेला आहे, परंतु कार्यवाही मात्र काही होत नाही आहे. ती जर झाली तर बघूया, आता या निवडणुकीतून माध्यमातून जनतेची कामं होणं गरजेचं आहे, ती होतील अशी आशा आहे. त्या दृष्टीने आमची पावलं आता चाललेली आहेत. नमस्कार, रत्नागिरी लाईव्हच्या कोकणचा सत्ता संघर्ष या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. जे सत्तेवर आहेत त्यांनी सुद्धा आतापर्यंत हा गाळ उपसला केला नाही आहे, फक्त आश्वासन दिले, मतदानासाठी आश्वासन दिले, त्याच्या पुढे त्यांनी काही केलं नाही. आम्ही ह्या रस्त्याबद्दल तेव्हा डांबर घडत होतो, आम्ही डांबर चेकिंगला स्वतः आम्ही आमच्या स्वतः खर्च नेत होतो. आम्हाला वाटत होतं हा बरोबर नाही रस्ता करीत आहे, म्हणून आम्ही स्वतः पण त्यांनी बाकीच्यांनी येऊन पुढाऱ्याने येऊन मग ते डबरू डबरू केलं नाही, तर आमचं काय चालत नाही. मग इकडे शिवसेनेवाले आले, आता आपण उभे राहिलं, तुम्ही तसे उभे राहिले, सर्वे करून गेले, पण कोणी अजून पण लक्ष दिलं. शिवसेनेचे आमदार राजन साळवी, खासदार आणि पालकमंत्री यांना आम्ही खूप वेळा निवेदन दिलं, पण त्यांच्याकडून काही कार्यवाही झालीच नाही. आता निलेश राणेकडून अपेक्षा आहे आम्हाला होईल असं त्यांनी शब्द दिला आहे. आम्हाला मतापुरती येतात, आम्हाला मता द्या, मता घेतल्याने काय पाठ फिरवले.